नमस्कार सगळ्यांना, मी सुरेखा, तुमचं सुरेखा हाऊसमध्ये मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मी आता मुलांना घेऊन आले स्कूलमधून आणि सगळं आवरलेलं आहे माझं. आणि इथे आता जरा सोहम, जरा सोहमचं काहीतरी झालं आहे स्कूलमध्ये, त्याच्या फ्रेंडसोबत काहीतरी भांडण झालेलं आहे म्हणून तो जरा असा रुसून बसला आहे, थोडासा रडत होता. त्याला समजावून सांग काय झालं बा. एक मिनिट तुम्हाला दाखवते कसा रुसून बसलाय तो. हे बघा कसा रुसून बसलाय. कसा दिसतोय तुम्हाला सो? कसा दिसतोय? अरे तोंड तर इकडे कर बा. कसा दिसतोय बघा सो, कसा फुगून बसलाय, रुसलाय बघा. सोम हसताना छान दिसतो ना का? रुसलेला रुसलाय. मला गाणं आठवतंय सोम तुझ्यासाठी, बोलू नाकावरच्या रागाला औषध काय. मी गाणं चांगलं बोलत नाही का? हसतोय तू हा, बघितलं कसा करतोय तू? हसत नाहीये. मग रुसलाय का तू? नाकावरच्या नाक दाब नाकावरच्या रागाला औषध काय, गळ्यावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. हे गाणं कोणासाठी होतं माहिती का पिक्चरमध्ये सोन? छोट्या मुलीसाठी. तू पाहिलंय ना ते गाणं? आपली दीदी एकदा रुसली होती तेव्हा आपण तिला चिडवत होतो ना हे गाणं बोलून. आता आता तुला आम्ही चिडवतोय का तर तू रुसलाय? तर काय झालं तुझं आणि विराजचं? तर सोमचं विराज सोबत भांडण झालं. बोलत बसलो रात्रीच्या 11 वाजता. बरं ठीक आहे. पण तुमचं काही जे झालं असेल भांडण बिंडण ते सॉर्ट आउट करून टाकायचं, घरापर्यंत नाही आणायचं. फ्रेंडशिप मध्ये चालतं बाळा असं. आता तुझा फ्रेंड आहे की नाही तो सांग. आता तू असंच लावून धरणार का की नाही मला नाही त्याच्याशी बोलायचं? हे बरोबर नाही ना. तू गुड बॉय आहेस ना आईचा? आहे ना. मग ऐकणार ना आईचा? हा. मग आता उद्या बोलायचं हा त्याच्याशी प्रेमाने. काय अजिबात राग धरायचा नाही. हा आहे ना गुड बॉय. स्माइल कर. तू हसल्यावर खूप गोड दिसतो माहिती का? माझं पिल्लू लय गोड दिसत. दात कसे मोठे मोठे झाले, ते वाकडे तिकडे दात झाले सोमचे. हे दातांचं काय करायचं मी? आता मी तरी काय सांगू. दातांचं काय करू? काय भूक लागली? हो खूप लागली. आज तो टिफिन मध्ये आम्हाला बर्गर दिला. मग आई बघ सगळं देते की नाही तुम्हाला जे आवडतं ते. माझी फरमाईश नव्हती ती, होती ती तिची फरमाईश. मग ते त्यांना पण सगळ्यांना माहिती आहे की बर्गर बिर्गर स्वरांगी दीदीलाच खूप आवडतात, तीच फरमाईश करू शकते. माझ्या सोमरा भाजी चपाती पण चालते. हा तर आज मी त्यांना टिफिनला बर्गर दिला होता. छान छान झाला होता. हो छान झाला होता पण कांदा बाहेर आला. कांदा बाहेर आला. टिफिन मध्ये नेहण्याचं नाही आहे ना बाळा, ते आपण असं घरी खायचं असतं ते. पण दीदीला पाहिजे होतं ना, पण आवडला ना? हो ना. तुला बाहेरचा बर्गर आवडतो का घरात? ऑब्विसली. ऑब्विसली काय? तुला माहिती आहे काय? नाही माहिती. घरातला बर्गर. तर चल ठीक आहे, मग मी आता तुम्हाला जेवायला. काय बनवतीय जेवायला? शेपूची भाजी आणि चपाती आहे, पण म्हटलं पनीरचे पराठे करूयात. पनीर ते पराठे खायचे गरम गरम. मला पनीरचे नको का? पनीरच्या बिना. पनीरचेच करावे लागणार, पनीरच आहे घरामध्ये. ठीक आहे. बटाटे बॉईल केलेले, मग सकाळी ते बर्गरला टिक्की बनवली होती ना. चल चल. तर चला तर मग मी आता त्यांच्यासाठी पनीरचे पराठे बनवते, तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते ते. आणि आता आपले मामा मंगळवारी जाणार आहेत ना बा? खूपच अपसेंट झाली.
अपसेट झाली आहे थोडीशी. मामा 2 वर्षासाठी जाणार आहेत ना, 2 इयर्ससाठी जाणार. मम्मी दाखवलं तर मग आपले माजी बाबा मामी मग यांना सगळ्यांना वाईट वाटेल ना. व्हिडिओ कसं करणार, व्हिडिओ बघितल्यावर जाऊ दे. ते मामा त्यांच्या फॅमिलीच्या फ्युचर साठी चाललेत ना. बारावला पण 1 महिनाच राहायला भेटलो. हो ना, मग आता काय करणार. तर आपले मामा तर मंगळवारी जाणार आहेत ना, तर माझा भाऊ मंगळवारी जाणार आहे अब्रॉड ना, तर मला बरेच काम आहेत. आज चकल्या बनवायच्या आहेत. चकल्या बनवायच्या आहेत, कारण की मम्मीला म्हणतात तू नको बनव, कारण की मम्मीची खूप धावपळ होती. मामा आई मामा प्लेन वरनं जाणार आहे. हा प्लेन वरनं नाही, प्लेन मध्ये बसून जाणार. आपण नाही जाऊ शकत. आपण आपण जाऊ ना एअरपोर्टला, जमलं तर आपण जाऊ ना त्यांना बाय बाय करायला. जमलं तर हा नक्की नाही सांगत, स्कूल पण आहे ना तुमचं. नाही तू मोठा झाल्यावर तू पण जायचं ना, आणि मग मला पण घेऊन जायचं. बघ आपले पप्पा पण गेले होते. कोणाला घेऊन गेले? पप्पा तर एकटेच गेले होते ना. आपल्या दोघांना नाही घेऊन गेले. तेव्हा तू नव्हतास. तेव्हा तू तरी पप्पा पण त्या सोमचे पप्पा 2 वर्ष कुठे होते, लंडनला गेले होते. ते 2 वर्ष लंडनला होते. मला पण जायचं लंडनला. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. पप्पांनी खूप अभ्यास केला होता त्याच्यामुळे. मला शिफ्ट बसायचं. तर चला सोमचं हे चालूच राहील. गोड आहे पण तर मस्ती जास्त करतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तू व्हिडिओ मध्ये नाही आली का आज? आई माझी ड्रॉइंग सर काय बोलले माहितीये? मी मी मस्ती पहिलं करायचो, आता मी मस्ती नाही करत. आता मी तुमचं कलरिंग केलेलं दाखव. त्यांच्या पप्पाने त्यांच्यासाठी गेम आणला होता, त्याच्यात अशा काही अशा मातीच्या वस्तू होत्या, तर त्याला पेंट करायचं होतं. तर दोघांनी मिळून छानपैकी असं पेंट केलं, खूप छान पेंट केलेलं आहे, वाटलं पण नव्हतं. तर दाखवते मी तुम्हाला. अरे मीच झाली असती ना तिकडे. मी दाखवणार माझ्या. बरं बाबा तू दाखव. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हाईट वाला आवडलं. ते नीट दाखव ना, हे दिसतंय असं थोडं. हा असं तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हाईट वाला आवडलं का येल्लो आलं. मी ना सांगणार कोणी काय बनवलंय, तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. अजून एक सांभाळ मी तुम्हाला. नाही नाही त्यांना सांगावं तर लागेलच ना. मग त्यांना सांगावं लागेल ना. कमेंट मध्ये गेस करा. नाही नाही ते सांगतील. सोमने छान केलं का दीदीने छान केलं, आपण सांगू सोमने कोणतं केलं आणि दीदीने कोणतं केलं. हे व्हाईट वाले दिसते ना, व्हाईट वाले हे मी केले. आणि ते बाजूच दीदी मला सांग काय रे सोहम, ते काय दाखवलंय त्याच्यात? हे चंद्र आणि हे सूरज आहे. हा म्हणजे मून आणि सन आहे. तर हा सन आहे आणि हा मून आहे. तर सन दीदीने कलर केले केलाय. चला थोडी माझी स्पीड वापरले. तर चला मला तुम्हाला अजून एक दाखवायचं. दीदी दीदी आता मोबाईल बघते. दीदीला पप्पा ओरडणार, मी पप्पांना सांगणार मोबाईल ठेवून दे. मोबाईल ठेवून दे. हे बघा आम्ही हे बनवू. लागलं मला. हे बघा आम्ही हे बनवू. हे निघत होत पण ना, हे आता निघत नाही. माहिती नाही का चिपकले वाटत. ते मी चिटकवले त्याला. काय त्याला मग ते पेन्सिल स्टँड आहे बघा, आतून कलर केलाय. हे बघा दिसत नाही का? दिसत माहिती नाही. आतून कलर केलाय बघा. हे बघा. आणि तुम्ही विसरलात का दोघे, मी त्या दोघांना आहे ना स्टार्स दिलाय. कोणता कोणता? मला शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची ड्रॉइंग करायची आहे. तर उद्या काय आहे? उद्या शिवजयंती आहे ना. तर मी त्या दोघांना पण सांगितलं, त्यांना ना ड्रॉइंगची वगैरे खूप आवड आहे, खूप आवड आहे. तर मग मी म्हटलं नको नको आता नको, मग तुझं ड्रॉइंग बघायला त्यांना म्हणजे आपल्याला पूर्ण एक अख्खा व्हिडिओ बनवावा लागेल. हा तेव्हा तू एक पी व्हिडिओ काम करू, एक पर्सनल व्हिडिओ बनवू, त्याच्यात आहे ना आपण माझे सगळे ड्रॉइंग दाखव.
बर ठीक आहे, एकदम डन. आता आहे ना, मी आहे ना एक सोमच्या ड्रॉइंगवरती आहे ना स्पेशल व्हिडिओ बनवला. ओके, ब्लॉग ते ब्लॉग पण नसणार, व्हिडिओ पण नसणार, ते असणार. काय बोलतात? फक्त सोमचं ड्रॉइंग, फक्त सोमचे ड्रॉइंग बुक दाखवणार तुम्हाला. ओके, हॅपी ना सोम? तर बरं ठीक आहे, आता मी चला तर मग मी तुम्हाला भेटते नंतर. यांना मी आता पहिले पनीर पराठे बनवते. आई किती वेळ बनवते? 10 मिनिटं. अशी चपाती बनवते. ही चपाती आहे ना, अगं त्याच्यात पनीरचं बॅटर टाक, हे टाकलंय ते सगळं मिक्स केलंय. हँडवॉश कर आणि पाणी बिणी घे. ठीक आहे. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता मी बघा चकल्या बनवते, तुम्हाला दाखवते. बघा एवढ्या चकल्या मी आता केल्यात आणि बघा एवढ्या एवढं अजून एवढ्या पिठाचं बनवायचं आहे. इथं तेल गरम करायला ठेवलं आहे. तर मी आता करून घेते आणि आता तुम्हाला मी मुलांना मी बिझी केलं कारण की मुलं खूप वैताग देत होती दोघे पण, स्वरांगी पण आणि सोम पण. मग मी त्यांना बिझी ठेवलेलं आहे, ते ड्रॉइंग काढतंय, तुम्हाला दाखवते. पाहू शकता तुम्ही, हे बघा पाहू शकता तुम्ही इथं मुलांनी किती पसारा केला. सोहम, सोमचं आपण ड्रॉइंग बघू. सोहम पाहू बाबू. अरे बाप रे, खूपच भारी रे. मोबाईल मध्ये पाहून काढतोय मी काय केलंय, छोटस काढलंय आणि इकडे भिंतीला चिटकवलंय. त्याला कलर नाही केलं बाळा, कलर कर ना. मग ते का चिटकवलं असतो? आधी कलर करायचं, कलर करायचा ना मग चिटकवायचं. बरं चल, मला आहे ना त्या चकल्या तळून घेऊ दे, बघू आता कशा झाल्या. तेलामध्ये टाकल्यावर नेमकं कळेन नेमकं कशा झाल्या ते. मी दाखवते तुम्हाला. पण माझ्यासाठी टास्क आहे, हा माझ्यासाठी टास्क आहे. जर तेलामधून व्यवस्थित तळून आल्या व्यवस्थित तर समजायचं चांगलं झाले चकले. तसे चांगल्या होतात, मी नेहमी सांग करते पण भीती वाटते मला चकल्या करताना. तर बघू आता काय होतं. मी पण हो हो चालेल, मी आता तेलामध्ये सोडून पाहते. नाही बाबू तेलाचं नाही, तेलाचं तू वाटलंस तर मला आहे ना याने काढून दे. पाहूया ते कसं होतंय. आता या मी पलटी करून पाहते. मुलांना चकल्या खूप आवडतात, मुलांना, पप्पांना, मामाला. का दीदी ते करते, मला हेल्प करते दीदी आता. तर चला मी करून घेते पटपट, मग तुम्हाला दाखवते झाल्यावरती क्या व्यवस्थित झाल्यात की नाही ते. ओके, सो मी ते चकली खातोय. तर काय जाता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. छान झालं बघू, अशा कुरकुरीत झालं नक्की. तर चकल्या ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत. थोडं तिखट तिखट कमी झालं का? मी रेसिपी शेअर नाही केली बाळा, वेळ नव्हता ना तितकासा. बरं तुम्ही घ्या खाऊन, मी करून घेते. हा
आणि दीदी हेल्प करते बोलते आणि ते खायला आले. बरं बरं, घे खाऊ प्लेट मध्ये घे ना. तिखट कमी झाल्यात ना. बरं चला. हाय फ्रेंड्स, तर माझ्या चकल्या वगैरे करून झालेल्या आहेत, खूप छान झाल्यात. मुलांना आता आवडल्यात चकल्या. आता मिस्टरांना विचारेल मी ते आल्याच्यानंतर, कारण की त्यांचा रिव्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यांना खूप आवडतात चकल्या. तर त्यांना मी आल्यावर विचारेलच. तर माझं सगळं आवरलं आहे, मुलांचं जेवण वगैरे झालं आहे, घरातलं पण सगळं आवरलं आहे. मला एक अर्जंट काम आल्यामुळे मला बाहेर जावं लागतं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि मला प्लीज सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि तो ब्लॉग असणार आहे माझ्या माहेरी, कारण की मी उद्या माझ्या माहेरी जाते आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा भाऊ जाणार आहे मंगळवारी. तर तो बोला ताई 2-3 दिवस ये. मग आम्ही म्हटलं चला फॅमिलीसोबत थोडा टाईम स्पेंड करू, पूर्ण आमची सगळी फॅमिली. तर मी तिकडे जाणार आहे. तर भेटू आपण तिथे. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.